उपमुख्यमंत्री अजित पवार बोलत आहेत, थेट जाऊयात. इतर पण बऱ्याच गोष्टी आहेत, परंतु ते सगळे आकडे मी सांगत तुमचा सगळ्याचा वेळ घेत नाही. पण तशा प्रकारे जास्तीत जास्त केंद्राच्या वेगवेगळ्या प्रकारच्या योजना, मग प्रधानमंत्री सूक्ष्म खाद्य उद्योग उन्नयन योजना, त्याच्यानंतर प्रधानमंत्री कृषी सिंचाई योजना, मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजना, महाडीबीटी प्रणालीवरून दिलेला एकूण लाभ, ह्या सगळ्याला आम्ही अग्रक्रम देण्याचं ठरवलेलं आहे. कारण त्याचा फायदा जास्तीत जास्त आपल्या राज्यातल्या शेतकरी वर्गाला व्हावा हा आम्हा लोकांचा दृष्टिकोन आहे. शेतीपंपाच्या बद्दल पण आम्ही उद्दिष्ट काय कितपत साध्य केलेलं आहे, शेतकऱ्यांना कुठल्या काय अडचणी काय. एक झालंय, तुम्हाला अजून एक ॲडिशनलची माहिती द्यायची. मधल्या काळामध्ये उन्हाची तीव्रता जास्त असताना आपली डिमांड ही जवळपास 25,000 मेगावॉट पर डे गेलेली होती, ती आता 2,000 मेगावॉट पर डे कमी झालेली आहे. आणि अजून जसं वातावरण हे बदलेल तशा पद्धतीनं ती डिमांड कमी कमी होईल. म्हणजे कदाचित हे पाऊस वगैरे सुरू झाला तर ती 20,000 आली तर आपण आश्चर्य वाटून देऊ नका. त्याच्यामुळे कुठल्याही परिस्थितीत राज्यात आता भारनियमन नाही. मात्र पूर्वीचं जे सूत्र होतं की 4-7 दिवसातले निम्मे दिवस रात्री 20-10 तास आणि निम्मे दिवस आठवड्यातले दिवसा 20-8 तास अशा प्रकारचं नियोजन आम्ही चालू ठेवलेलंच आहे. शिवाय सोलर पंपाला अग्रक्रम देण्याचं आमची राज्य सरकारची त्याच्यामध्ये भूमिका आहे. तसंच आजच्या बैठकीच्या निमित्तानं आणखीन काही वेगवेगळ्या प्रकारच्या सूचना कृषी मंत्री असतील, कृषी राज्यमंत्री असतील किंवा सोलापूर साताराचे पालकमंत्री असतील यांच्याकडनं आल्या, अधिकाऱ्यांच्याकडनं आल्या. विशेषतः ठिबकला जास्तीत जास्त प्रोत्साहन द्यावं. काही योजना राबवत असताना त्याच्यामध्ये लोक कशा प्रकारचा प्रतिसाद देतात त्याच्यावर ते लिंकअप करावं. जसं आम्ही आता वेळेत कर्ज फेड केल्यानंतर त्याला बिनव्याजी कर्ज द्यायचं, वेळेत कर्ज फेड करणार नाही त्यांना 12% व्याज लागेल, अशा जे काही त्यांना प्रोत्साहन पण आम्ही देतो की त्यांनी पण आर्थिक शिस्त त्यांना लागावी. आणि आपण पण बेनिफिट देत असताना जो शिस्त पाळतोय त्याला त्याचा बेनिफिट मिळावा, हा दुहेरी हेतू आमच्या महाविकास आघाडीच्या सरकारचा आहे. आज हे